नेट्स PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी घरच्या घरी कुल्फी बनवणार आहे। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, मिल्क पावडर घेतलं एक वाटी, पिस्ता घेतलेला आहे बारीक तुकडे करून, एक वाटी साखर घेतलेली आहे छोटी वाटी, कलर घेतलेला आहे थोडासा। तर मिल्क सुरुवातीला थंड दुधात मिक्स करून घ्यायचे खालीच, साखर पण घ्यायची आहे, पिस्ता टाकून घ्यायचा आहे, थोडासा कलर टाकायचा आहे। मिक्स झाले तर गॅसवर ठेवायचे, कमी गॅसवर थोडे वेळ, थोडंसं कमी जास्त करून गॅस दूध गरम करून घ्यायचं आहे, चांगलंच उकळून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घेतलेला एक चमचा मी दुधात मिक्स करून, ती पण टाकून दुधाला उकळी येऊ द्यायची। एकदम छान असं घट्ट सर झालेलं आहे, थोडेसे विलायची टाकायचे। तर थंड झालेलं आहे, एकदम छान असं थंड झालेलं आहे मिश्रण। तर अशा प्रकारच्या ग्लासामध्ये मी टाकून घेणार आहे। अशा प्रकारची कॅरी बॅग लावून घ्यायचे, रबर लावायचे। आईस्क्रीम काडी लावायचे, तयार झालेलं आहे। तर मी एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रिजरमध्ये ठेवायचे। तर सकाळी बघूया कसं झाली आहे। एकदम छान असे कुल्फी तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।